जे प्लेग रोग आला त्यावेळी त्यांनी तिथे आधुनिक पद्धती रांगोळी काढून ते प्लेग वाचवण्याचं काम बाबांनी त्यावेळेस केलं होतं. आणि शिर्डीकरांचं मी अभिनंदन करेन त्या परिक्रमाच्या संदर्भात झाडी लावलेली आहे पूर्ण पर्यावरणाच्या संदर्भात उत्तम साधन आहे. आणि हे बाबांचे साहेब फक्त देशातले त्या ठिकाणी उपस्थित राहून परिक्रमा जे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांनी ज्या बाउंड्रीवर बाबांनी परिक्रमा केली होती असं आपण परिक्रमा करून एक बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी एक काम करणार आहे. त्या संदर्भात परिक्रमाच्या याला मी शुभेच्छा देतो आणि परिक्रमा आदर्श एक पर्यावरण बाबांना सूचित असलं काम हे शिर्डी कार्यकर्ते करतात त्याला माझ्या शुभेच्छा. आणि 15 मार्चला जो कार्यक्रम होतो त्यांनी सर्वांनी सहभागी होऊन परिक्रमा एक आदर्श आणि बाबांनी दिलेल्या तत्वानुसार काम करतात त्यांना शुभेच्छा देऊन त्या कार्यक्रमाला 15 मार्चला आपण सर्व सामील व्हा ही विनंती करतो. धन्यवाद.